नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आपल्या कोळीवाडा यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ आहे पॉपलेट फिशिंगबद्दल। तर आता आपण किनाऱ्यानं निघालो आहे, आपल्याला 2 तास तरी लागतील आता खोल समुद्रात पोहोचायला, जिकडे पॉपलेट मच्छी भेटते। तर मित्रांनो, आता आपण 2 तास खोल समुद्रात आलेलो आहोत। आता आपण जाळी सोडायला सुरुवात केली आहे। आता हे लोक जे जाळीचा वापर करत आहेत, ती जाळी खास पॉपलेटसाठीच आहे आणि कोळी भाषेमध्ये या जाळीला डोल म्हणतात। या जाळीचा जो फासा असतो ना, तो मोठा असतो, त्यातनं पाणी जे आहे ते वेगामध्ये पास होतं, त्यामुळे ही जाळी पाण्यात तरंगण्यात मदत करते। आणि ही जाळी जी आहे खास पॉपलेटसाठीच आहे आणि या जाळीला भरपूर पॉपलेट भेटतात। आज समुद्र खूप खवळलेला आहे, तर तुम्ही पाहू शकतात आपण जेवढ्या खोल समुद्रात जाऊ तेवढ्या या समुद्राच्या लाटा मोठ्या होतील आणि त्यामुळे त्रास खूप होतो फिशिंग करताना, कारण की बोट खूप हालते। आता मग तुम्ही पाहू शकतात बोट केवढी हालत आहे। या दिवसात असंच काम करावं लागते, कारण लाटा खूप असल्यामुळे बोट खूप हालते आणि त्यातून खूप त्रास होतो। आणि बोट लाटा मोठ्या असल्यामुळे बोटीला धक्का तरी बसतो आणि कधी कधी धक्का लागून बोटीला झटका लागला की माणसं कधी कधी पडतात पाण्यात। इकडे देऊ नको, एक चौथा करू नको, टन बसतील तुला। पेक पेक मारला, पेक मावरो का मी सांगतो। जाळीच्या खालच्या बाजूला असते लोखंडी साखळी आणि वरच्या बाजूला मोठा थर्माकोल असतो, जे तुम्ही पाहू शकतात असाच। हां, असाच एक थर्माकोल असतो वरच्या बाजूला। तर आपण जेव्हा पाण्यात जेव्हा जाळी सोडतो तेव्हा जाळी पूर्णपणे उघडते आणि त्यात मग मासे शिरायला लागतात। पॉपलेट हे पाण्याच्या वरच्या भागामध्ये पोहत असतात, त्यासाठी आपल्याला आपली जाळी पाण्यामध्ये तरंगवावी लागते। आणि जाळी तरंगण्यासाठी आपल्याला जाळीला 1 किंवा 2 मोठे थर्माकोल बांधावे लागतात। आताच्या काळी थर्माकोलचा जास्त वापर केला नाही जात, त्याच्याऐवजी रबरच्या फुग्यांचा वापर केला जातो। आपली जाळी आता एकत्र झालेली आहे, आता आपण त्याला विजेवर गुंडाळून खेचत आहोत, कारण पाण्याचा वेग आहे तो खूप जास्त आहे आणि आपल्याला हातावरती ती खेचायला येणार नाही जाळी, म्हणून आपण विजेचा वापर करत आहोत। जुन्या काळामध्ये वीज नसल्यामुळे लोक हातावर जाळी खेचायचे आणि त्यावेळी जी फिशिंग केली जात होती ती खूप कठीण होती। समुद्रातून जाळी बोटीमध्ये खेचण्यासाठी एक गोलाकार दोरीचा वापर केला जातो, जी पूर्णपणे गोल असते। ती दोरी जाळीला बांधून पुढे खेचली जाते आणि एक गाठ खेचून झाली की त्याच्या मागे दुसरी गाठ बांधतात आणि ती गाठही खेचली जाते। असे करता करता जोपर्यंत जाळीचा शेवटचा भाग येत नाही ना, तोपर्यंत आपण जाळी खेचत असतो। आणि एकदा की मासे जिथे गोला होता तो भाग हातात आला ना, मग हाताने खेचली जाते जाळी। तर या जाळीचा फासा मोठा असल्यामुळे यात फक्त मोठी मच्छी येतात, कारण की छोट्या छोट्या मच्छी ज्या असतात ते बाहेर पडून जातात, जसे की बोंबील वगैरे। तर यात फक्त मोठी मच्छी असते तीच येते आणि या जाळीला खूप कमी मासे लागतात। उदाहरणार्थ या जाळी टोवर, रावस, मोठे पॉपलेट, सुरमय हेच मासे फक्त येतात। पॉपलेट पकडण्यासाठी जी जाळीचा वापर केला जातो ती जाळी खूप मोठी असते। तर आता तुम्ही पाहू शकतात, कारण की आतापर्यंत आपण खूप जाळी खेचून झाली आहे बोटीवर, पण अजूनपर्यंत पूर्णपर्यंत ती जाळी बोटीवर आली नाही आहे। आणि याच्यात तुम्ही पाहू शकतात पॉपलेट येत आहे थोडे थोडे, अजूनपर्यंत आपला शेवटचा जो भाग असतो जाळीचा तो पण अजून आपल्याला दिसत नाही आहे। पूर्णपणे आपल्याला जाळी खेचायला 15 मिनिटं लागतात आणि जास्तही होऊ शकतात अगर त्यात कुठली काटेदार मच्छी आली तर। तर आता तुम्ही पाहू शकतात आपले शेवटचा भाग पण आलेला आहे जाळीचा। तर मित्रांनो, आता जाळी वरती खेचलेली आहे, आता तुम्ही पाहू शकता यात पॉपलेट पण आहेत, बोंबील पण आहेत आणि जेलीफिश सुद्धा आहे। आता खूप खूप ताजे पापलेट आहेत, जिवंत पापलेट आहेत। आता आता आपण जाळी उघडूयात आणि पाहूयात। तर आता तुम्ही पाहू शकता सगळे पॉपलेट जिवंत आहेत आणि ही जी आता यांनी हातात पकडली आहे ती जेलीफिश आहे। तर हिला आपण पाण्यात परत सोडूयात
आणि आता जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी की या जाळीला खूप कमी मासे लागतात आणि छोटे मासे असले तर ते सगळे निघूनही जातात आणि मोठे पॉपलेटच लागतात जास्त करून. जसं की तुम्ही बघू शकता आपल्याला या जाळीला 20 ते 30 पॉपलेट आलेले आहेत आणि सगळे ताजे आणि जिवंत पॉपलेट आहेत. ही जाळी जरी खास पॉपलेट मच्छी पकडायसाठी बनवलेली असेल पण या दुसरे मासेसुद्धा येतात आणि मग आपल्याला ते पॉपलेट त्यातनं निवडून घ्यावं लागतात. आणि पॉपलेट निवडून घेण्यासाठी अगर एक किंवा दोन जण जर असले तर खूप बरंच होते कारण की आपण दुसरी लोकं दुसरी जाळी खेचण्यासाठी सुरुवात करतात. जर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आता व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला जरा लाईक करा, शेअर करा आणि अगर चॅनलवर नवे आहात तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आपला फुलीवाडा यूट्यूब चॅनल आहे. तर मित्रांनो जसे की तुम्ही पाहू शकतायत आता एकच जाळी खेचलेली आहे आणि त्यातच आपल्याला एवढा वेळ लागतोय निवडून घ्यायला पॉपलेट. आणि त्यात तरी पण याच्यात तरी कमी बोंबील आहेत. आता दुसरी जाळी जे खेचत आहेत त्यात आता पाहूयात आपण किती बोंबील येतात. तर मित्रांनो आता ही दुसरी जाळी आहे. आता ही दुसरी जाळी सोडायला आपण सुरुवात करूया आणि त्यात बघूया आता आपल्याला कुठली मच्छी जास्त लागलेली आहे, पॉपलेट आहेत का बोंबील आहेत. जसं तुम्हाला सांगितलं होतं बोंबील खूप लागतात कधी कधी. बस सोड राहता अंगणाशी दिन माझं. हो बिने बालतात ना एक ही डोली जा काय बोलून पाकिट करा तेवढं रास्ते नाही करते साफ नाही करायचं आहे काय चालला बरोबर चालतं एक मित्रांनो. आता या जाळीमध्ये बोंबळाचं प्रमाण खूप जास्त आहे बोंबिल मच्छीचा आणि यातनं आता आपल्याला परत पॉपलेट मच्छी निवडून घ्यावी लागेल. त्यात पण खूप टाईम जाणार आहे. जसे की तुम्ही पाहू शकतात की आता इथे दोन जण बसले आहेत पापलेट निवडायला आणि ते केवढे भूमीचं प्रमाण जास्त असल्यामुळे दोन तीन जण ते लागतातच लागतात पापलेट निवडायला. त्यामध्ये खूप टाईम जातो परत.
हे बघा पापलेट एकदम ताजे ताजे आणि जिवंत। तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की समुद्रात जेवढा आनंद जाळी सोडताना आणि खेचताना होत नाही ना, तेवढे पापलेट निवडताना होत असतो। कारण की हे पापलेट एकदम जिवंत असतात आणि जिवंत पापलेट निवडायला खूप मजा येते। वारा पण खूप जास्त आहे आणि वाऱ्याचा आवाज पण तुम्हाला ऐकू येत असेल, आणि त्याच वाऱ्यामुळे आपली आज बोट खूप हालत पण होती। असे जिवंत पापलेट कोणी कोणी पाहिले ते मला कमेंट करून सांगा बरं। जे लोक समुद्राचे किनारी राहतात त्यांनी तर असे पाहिलेच असतील, पण जे नाही राहत, जे शहरात राहतात, ते कोण कुठे लांब राहतो समुद्राचे किनारी नाही राहत, त्यांनी तर हे पहिल्यांदाच पाहिले असतील। तर यार मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतंय। मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपूया। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आम्हाला की कसा आवडला व्हिडिओ। आणि जर तुम्ही चॅनलवर एकदम नवे असाल तर यार चॅनलला सबस्क्राईब करा, आपला खोली वाढा।